अब बात करेंगे शरद पवार गुट के एनसीपी विधायक जितेंद्र राव आव्हाड की, जिनकी मुश्किलें कम होने का नाम नहीं ले रही है। जहां एक ओर उनके खिलाफ लगातार विरोध प्रदर्शन किया जा रहे हैं, तो वहीं दूसरी ओर उनके खिलाफ एफआईआर भी दर्ज की जा रही है। ऐसा लगता है कि भगवान राम पर विवादित टिप्पणी करने के बाद एनसीपी विधायक हर किसी के निशाने पर आ गए हैं। शिवसेना और बीजेपी के बाद अब मनसे प्रमुख राज ठाकरे की पार्टी ने उनके खिलाफ मोर्चा खोल दिया है। आपकी टीवी स्क्रीन पर दिखाई दे रही तस्वीर मुंबई से सटे थाने जिले के कल्याण शहर की है। कल्याण में मनसे कार्यकर्ताओं ने सरकारी शौचालय में आव्हाड की तस्वीर लगाई और उनकी तस्वीर पर पेशाब करने वाले को 10 रुपए की बख्शिश देने का ऐलान किया। इसके अलावा हनुमान की गदा से जितेंद्र आव्हाड की तस्वीर को पीटा है। मनसे कार्यकर्ता अंकुश राजपूत ने सवाल किया कि क्या जितेंद्र अपने विवादित बयानों से 22 तारीख को अयोध्या में होने वाले श्रीराम मंदिर कार्यक्रम की पृष्ठभूमि में दंगा कराना चाहते हैं। राज ठाकरे के सैनिकों ने यह भी चेतावनी दी है कि जो भी श्रीराम के बारे में आपत्तिजनक बयान देगा, उसे मनसे सबक सिखाएगी। राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हिंदुस्थानाचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामांवर जी गरळ उकळली आहे, त्याचा निषेध म्हणून मनसेच्या माध्यमातून आम्ही कल्याणपूर येथील शासकीय शौचालयात प्रत्येक जागी अशी बॅनर पोस्टर लावलेले आहेत। या आमच्या पोस्टरवर जो काही मूत्रविसर्जन करेल त्याला 10 रुपयाचं बक्षीस आम्ही देणार आहोत। श्रीराम राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हिंदुस्थानाचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामांवर जे गरळ उकळले आहे, त्याच्या निषेधार्थ कल्याणपूर्व सकल हिंदू समाज व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जितेंद्र आव्हाड यांची लायकी इथे दाखवून दिलेली आहे। आपण इथून पुढे यांनी जितेंद्र आव्हाड असतील किंवा आणखी कोणी असतील त्यांना जितेंद्र आव्हाड असतील किंवा आणखी कोणी असतील आमच्या देवी देवतांवर किंवा छत्रपती शिवरायांवर अशी काही गरळ उकळली तर आम्ही त्यांना त्यांचे अवकाश दाखवून देऊ। इथे या माध्यमातून तुम्हाला इथं सांगतो मी, जय श्रीराम। मूर्तीचं हे होणार आहे तिकडे 16 प्राण प्रतिष्ठा होणार आहे, तर त्या अनुषंगाने राष्ट्रवादीला इथे महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायच्या आहेत का? जितेंद्र आव्हाड यांच्यावर मोका लावावा आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा ही आमच्या सकल हिंदू समाजाची व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे।